नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा अंदाज बघा। मुंबई आणि कोकणात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। हवामान खात्याकडून रेड अलर्ट। संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। तर मित्रांनो बघा, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीत त्याचा परिणाम पाहायला मिळेल। त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात किनारपट्टीला असणाऱ्या भागामध्ये जोरदार पाऊस पडेल। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबई जोरदार बॅटिंग करत असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। येत्या 4 ते 5 दिवस मुंबई आणि कोकण परिसरात आणखी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याकडून आला आहे। तर मित्रांनो बघा, मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल। त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात किनारपट्टीलगत असणाऱ्या भागामध्ये जोरदार पाऊस पडेल। त्या दृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसारखे जिल्हे रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे। मुंबई आणि उपनगरात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर पाहायला मिळाला। पावसाचा सरी थोड्या थोड्या अंतराने पडत असल्या तरी त्याचा जोर जास्त आहे। शिवाय विजेचा कडकडाटासह पाहायला मिळत आहे। अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे, त्यामुळे पाऊस सुरू राहिल्यास मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने यापूर्वी येत्या काही तासात मुंबई आणि रायगडमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे अशी शक्यता वर्तवली आहे। येत्या काही तासामध्ये या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असण्याची शक्यता आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे। त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, मुंबई आणि कोकणामध्ये पुढील 4 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर रेड अलर्ट हवामान खात्याने दिला आहे। अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा।